आजपासूनच ते वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये देखील सात लसीकरण केंद्रावर पंधरा ते अठरा या वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जात आहे दौंड तालुक्यातील एकूण एकोणीस हजार मुलांना लसी देण्यात येणार आहेत मात्र पहिल्या दिवशी मुलांचा प्रतिसाद कमी दिसला जाहिरातीचा अभाव कमी असल्याने नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्यास वेळ लागत आहे तसेच दौंड तालुक्यामध्ये पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी सात लसीकरण केंद्रे करण्यात आली आहेत दौंड उपजिल्हा रुग्णालय कुरकुम फिरंगाई माता विद्यालय देऊळगावराजे सिद्धेश्वर विद्यालय बोरीपारधी काकासाहेब थोरात विद्यालय यवत जिल्हा परिषद शाळा वरवंड नागनाथ विद्यालय राहू कैलास विद्यालय असे या विद्यालयांची नावे आहेत पवन साळवे झुमो न्यूज दौंड